नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, युवा सेना, डोंबिवली शहर आणि पीसीबी पॉइंट यांच्या सौजन्याने 10वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित अशा महत्वाच्या विषयांवर डोंबिवली मधील सर्वात मोठं मार्गदर्शन व्याख्यान मॉडरेटर सेशन आज दुपारी 3 वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलं होतं। डोंबिवली शहरातील 10 शाळांचे 1400 अधिक विद्यार्थी सदर व्याख्यानाला उपस्थित होते। कार्यक्रमाचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं। डोंबिवलीत प्रसिद्ध शिक्षण तज्ञ माजी प्राचार्य प्राध्यापक विनय भोळे सर, कार्यक्रमाचे व्याख्याते प्राध्यापक नारायण गव्हाणे सर, सखाराम साळुंके सर, पीसीबी पॉइंट क्लासेसचे कृष्ण पाटील सर, शिवसेना कल्याण उपजिल्हा प्रमुख राजेश कदम सर, शिवसेना युवा सेना डोंबिवली शहर अधिकारी सागर जेदे, शिवसेना डोंबिवली विधानसभा सचिव संतोष चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। मॉडरेटर स्टेशन मध्ये 10वीच्या होणाऱ्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी 90-95% पुढे गुण प्राप्त करण्याकरिता कसा अभ्यास करावा, विज्ञान व गणित हे उलगडून सांगत कशा प्रकारे टॉप रँकिंग करिता प्रयत्न करता येतील, तसेच मॉडरेटर यांनी सेशन मध्ये घेतलेल्या गणित व विज्ञानातील प्रश्नांपैकी 60-65 प्रश्न हे परीक्षेत विचारले जातात, त्यामुळे हे सेशन खूप महत्वाचं असल्याचं विद्यार्थ्यांनी व्यक्त केलंय। दोन्ही प्रमुख व्याख्याते प्राध्यापक नारायण गव्हाणे व प्राध्यापक सखाराम साळुंके यांनी अतिशय महत्वपूर्ण व अधिकाधिक गुण कशा प्रकारे मिळवता येतील याविषयी मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमास पीसीबी क्लासेसचे मनोज पाटील सर, युवा सेना डोंबिवली विधानसभा शहर अधिकारी सागर दुबे, युवा सेना शहर सचिव कौस्तुभ फडके, उपशहर प्रमुख संतोष तळा शिकर, दिनेश शिवलकर, करण कोतवाल, अनिश निकम, सागर इंगळे, अर्चित खटकूळ, भूषण भगत, प्रवीण पवार, ओमकार कदम, वैभव चौधरी, महेश बुट्टे, जयेश सपकार, नंदादीप कांबळे, निखिल साळुंके, अभिषेक नाफडे, अमर महाजन, खंडू भोसले व युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात।